एसएनडीटी महिला विद्यापीठात आजीवन अध्ययन आणि विस्तार तसंच समाजकार्य विभागातर्फे अनोखी अशा टाकाऊपासून टिकाऊ या विषयावरती एक दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यशाळेत आपल्या रोजच्या वापरातल्या टिकाऊ वस्तू कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं करता येतात याचं मार्गदर्शन करण्यात आलं. विद्यार्थिनींनी घरात ज्या टाकाऊ वस्तू असतात, मग काही काचेच्या बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, यापासून अतिशय सुंदर तऱ्हेचे आर्टिकल्स तयार केलेले आहेत. यामधून आपल्या देशामध्ये जे स्किल इंडिया नावाचं प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे, त्या प्रोजेक्टला देखील मदत होण्याची दाट शक्यता आहे.